नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमीच्या वतीने सुरू असलेल्या डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याच्या दुसऱ्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. या आधीच्या पहिल्या सेशनमध्ये आपण जी चर्चा केलेली होती त्यामध्ये डिसिजन मेकिंग का समाविष्ट करण्यात आलं, कधी समाविष्ट करण्यात आलं, डिसिजन मेकिंगचे प्रश्न सोडवत असताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, त्याचबरोबर या प्रश्नांचा विचार करत असताना सिच्युएशन कशा पद्धतीने इमॅजिन करायची आणि मग दिलेल्या चार पर्यायांमधून योग्य पर्यायाची निवड ही कशा पद्धतीने करावी याबद्दलची एक बेसिक चर्चा आपण या आधीच्या लेक्चरमध्ये किंवा या आधीच्या सेशनमध्ये केलेली होती. आजचं जे सेशन असेल त्यामध्ये आपण यापूर्वी म्हटल्याप्रमाणे दोन प्रश्न आज आपण डिस्कस करणार आहोत, ज्या प्रश्नांमध्ये ती सिच्युएशन काय आहे, ती कशा पद्धतीने इमॅजिन करायची आणि त्यातलं योग्य पर्यायी उत्तर जे तुम्हाला 2.5 मार्क्स मिळून देऊ शकतं याची चर्चा आज आपण करणार आहोत. आणि मग ते दोन प्रश्न डिस्कस झाल्यानंतर एक प्रश्न हा तुमच्यासाठी असाइनमेंट म्हणून दिला जाईल आणि मग ज्याची उत्तरं ही नीट विचार करून तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार आहात की तुम्ही कुठलं उत्तर त्यातलं निवडलं आणि सगळ्यात महत्वाचं ते उत्तर तुम्ही का निवडलं याची देखील नोंद तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये करणार आहात. आणि मग नेक्स्ट तिसऱ्या सेशनमध्ये आपण त्यातली काही प्रातिनिधिक उत्तरं किंवा प्रातिनिधिक कमेंट घेणार आहोत आणि मग त्याचं योग्य पर्याय उत्तर काय असेल याच्याबद्दलची देखील चर्चा ही आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये और येणाऱ्या सेशनमध्ये करणार आहोत. सो वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न असा आहे की एका महत्वाच्या बैठकीत उपस्थित न राहिल्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण मागण्यात आलेले आहे व या बैठकीची पूर्वसूचना तुम्हाला तुमच्या आसन्न अधिकाऱ्याने दिलेली नव्हती, अर्थात तुमच्या इमिजिएट बॉसने तुम्हाला ती सूचना दिलेली नव्हती. अशा वेळी तुमचा आसन्न अधिकारी तुमच्यावर दबाव टाकतोय की या गोष्टीचे स्पष्टीकरण देत असताना तुम्ही त्याला किंवा तिला जबाबदार ठरवू नये, अशा वेळी तुम्ही काय करा. चार पर्याय त्याखाली दिलेले आहेत. नंबर एक, वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी तुम्ही लेखी उत्तर द्याल. नंबर दोन, तुमच्या सर्वोच्च अधिकाऱ्यासोबत या गोष्टीचे स्पष्टीकरण मागण्यासाठी और देण्यासाठी त्यांची वेळ मागून घ्याल. नंबर तीन, तुम्ही सर्व चूक मान्य करून घेऊन स्वतःवर जबाबदारी घ्याल. आणि नंबर चार, बैठकीचे समन्वय करणाऱ्या व्यक्तीवर माहिती न दिल्याबद्दल दोष ठेवाल. थोडा वेळ जर विचार करण्यासाठी हवा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता, पुन्हा एकदा तो प्रश्न काळजीपूर्वक वाचू शकता आणि मग तुमच्या मनात जी काही उत्तरं तयार होत आहेत त्याबद्दलची चर्चा किंवा त्याबद्दल तुम्ही इमॅजिन करू शकता. सो हा प्रश्न जर आपण बघितला तर या प्रश्नामध्ये दोन शब्द महत्वाचे आहेत. 2011 मध्ये UPSC सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी सीसॅट इंट्रोड्यूस केलं त्यावेळी पहिल्या वर्षी विचारलेला हा प्रश्न होता. आणि मग या प्रश्नाची चर्चा करत असताना या प्रश्नामधले जे दोन शब्द आहेत ते दोन शब्द कुठले ते आपल्याला यातनं ओळखता आले पाहिजेत. जे मी आत्ता म्हटलं त्यातला पहिला महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे महत्वाच्या बैठकीला, नंबर एक. आणि यातला दुसरा इम्पॉर्टंट वर्ड आहे की तुमचा आसन्न अधिकारी तुमच्यावरती दबाव टाकतोय. ह्या दोन गोष्टींना या प्रश्नामध्ये महत्व आहे. नंबर एक, मीटिंग महत्वाची होती आणि नंबर दोन, तुमचा आसन्न अधिकारी तुमच्यावरती दबाव टाकतो. आता पर्यायांचा विचार जर केला तर पर्यायमध्ये खालून उलट्या क्रमाने जरा पर्याय बघत जाऊ. चौथा पर्याय असा दिलाय की बैठकीचे समन्वय करणाऱ्या व्यक्तीवर माहिती न दिल्याबद्दल दोष ठेवाल. आता बघा काय झालेलं असेल. आपल्याला ही सिच्युएशन थोडीशी लक्षात घेण्यासाठी काही इमॅजिनरी पात्र ही त्यामध्ये अंतर्भूत करावे लागतील. सपोज तुम्ही एक्स अधिकारी आहात, तुमच्यावरती आणखी एक वरिष्ठ अधिकारी आहे जो तुमचा आसन्न अधिकारी आहे, तुमचा इमिजिएट बॉस आहे, आणि त्याच्याही वरती एक वरिष्ठ अधिकारी आहे जो तुमचा सर्वोच्च अधिकारी आहे. अडचण अशी आहे किंवा सिच्युएशन अशी आहे की तुमच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला तुमच्यासोबत बैठक हवी आहे. सपोज तो एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असेल आणि तुम्ही नायब तहसीलदार असाल आणि मध्ये तहसीलदार आहे. सो त्यांना सगळ्याच्या सगळ्या नायब तहसीलदारांसोबत मीटिंग हवी आहे आणि ही मीटिंग कंडक्ट करण्यासाठी त्यांनी एक लेटर तयार करायला सांगितलं आपल्या PA ला. आणि मग PA ने ते लेटर तयार केलं आणि ते लेटर त्यांनी काय केलं तर सगळ्याच्या सगळ्या तहसीलदारांना पाठवलं, सगळ्या तालुक्यांच्या तहसीलदारांना पाठवलं. आता एक गोष्ट इथं ध्यानात घेणं गरजेचं आहे की इथं कुठेही मेन्शन केलेलं नाहीये की हे गव्हर्नमेंट ऑफिस आहे का प्रायव्हेट ऑफिस आहे, बट स्टील आपण हे गव्हर्नमेंट ऑफिस आहे असं कन्सिडर करतोय बिकॉज आपण सगळेजण MPSC ची परीक्षा देणार आहोत, आपण सरकारी सेवांमध्ये जाणार आहोत, म्हणून आपण गव्हर्नमेंटचं एक्झाम्पल इमॅजिनरी एक्झाम्पल त्यामध्ये घेतोय. आता त्यांनी काय केलं तर त्यांनी सगळ्याच्या सगळ्या तहसीलदारांना तालुक्याला पत्र लिहिलं आणि सांगितलं की अमुक तारखेला अमुक वेळी अमुक ठिकाणी तुमच्याकडं जो नायब तहसीलदार अमुक अमुक प्रकारचं काम करतोय त्या तहसीलदाराला त्या संदर्भातल्या प्रकरणाची फाईल घेऊन जिल्ह्याच्या कार्यालयाला पाठवा. म्हणजे याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ असा होतो की समन्वयकानं आपलं काम केलं. या ठिकाणचा जो समन्वयक आहे चौथ्या प्रश्नातला किंवा चौथ्या ऑप्शन मधला तो समन्वयक म्हणजे तो PA. ज्या दिवशी मीटिंग होती त्या दिवशी तुमच्या खेरीज बाकी सगळे लोक हजर होते, मात्र तुम्ही हजर नव्हता. आणि मग ही गोष्ट ज्यावेळी निदर्शनास आली त्यावेळी तुमचे सर्वोच्च अधिकारी भडकले
की कोण अधिकारी आहे जो आलेला नाहीये. आता सपोज 15 तालुके असतील, त्यातले 14 अधिकारी तिथे आलेले आहेत, एका तालुक्याचा अधिकारी मिसिंग आहे जो आलेला नाहीये मीटिंगला, म्हटल्यानंतर त्यांना हे आयडेंटिफाय करणं सोपं होतं की हा कुठला तालुका आहे की ज्या तालुक्यातनं अधिकारी आलेला नाहीये. मग तो अमुक अमुक एक्स वाय झेड तालुका निघाला आणि मग त्यांनी परत पीएला बोलवून घेतलं आणि मग पीएला डिरेक्टली विचारलं की कुणाकडं ती फाईल आहे, म्हणजे तो जो अधिकारी म्हणजे तुम्ही जे आहात त्यांचा डायरेक्टली शोध त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला आणि मग त्यांना नाव कळालं की एक्स वाय झेड ही व्यक्ती या मीटिंगला यायला पाहिजे होती जी आलेली नाहीये. मागचं जे पत्र होतं ते मागचं पत्र किंवा मागची सूचना तुमच्या इमिजिएट बॉसला गेलेली होती आणि आता जे काही तुम्हाला स्पष्टीकरण मागितलं गेलंय ते लेटर डिरेक्टली तुम्हाला आलंय. मात्र याच्या आधीचं लेटर हे तुमच्या आसन अधिकाऱ्याला गेलेलं होतं, त्यामुळं त्याच्या रेफरन्सनं नवीन आलेल्या आदेशाची एक प्रत किंवा नवीन आलेल्या कारणे दाखवा या नोटिशीची एक प्रत ही तुमच्या आसन अधिकाऱ्याला देखील गेलेली. आता तुमचा आसन अधिकारी तुमच्यावरती दबाव टाकतो, त्याच्या लक्षात आलं की त्याची चूक होती, त्यानं तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे होती जी द्यायला तो विसरला आणि मग तो तुमच्यावर दबाव टाकतोय की याचं स्पष्टीकरण देत असताना तू मला जबाबदार ठरवू नकोस. सो याच्यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की यात समन्वयकाची चूक नाहीये, जी चूक आहे ती तुमच्या आसन अधिकाऱ्याची. तर मग चौथा पर्याय गेला. तिसरा पर्याय, तुम्ही सर्व चूक मान्य करून स्वतःवर जबाबदारी घ्याल. आता लक्षात घ्या की जर प्रश्नामध्ये हे ऑलरेडी मेन्शन केलंय की तुमचा आसन्न अधिकारी तुमच्यावर दबाव टाकतोय आणि मग जर सगळी चूक तुम्ही मान्य करून घेत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही दबावाला बळी पडता आणि मग हे चेक करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे की तुम्ही प्रशासकीय दबावानं बळी पडता की नाही पडत. सो तिसरं ऑप्शन गेलं. राहिले दोन पर्याय. एक, तुम्हाला तुमच्या सर्वोच्च अधिकाऱ्यासोबत गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांची वेळ मागून घ्याल, आता हा चांगला ऑप्शन आहे. आणि पहिला ऑप्शन आहे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी तुम्ही लेखी उत्तर द्याल, हाही चांगला ऑप्शन आहे. आता लक्षात घ्या की या आधी मी तुम्हाला असं म्हटलं की या प्रश्नातला महत्वाचा जो वर्ड आहे त्यातला पहिला वर्ड मी तुम्हाला सांगितला की महत्वाच्या बैठकीला. आता काही विद्यार्थी असा विचार करतील की जर समजा वेळ मागून घेतली तर काही त्यांचे काउंटर क्वेश्चन्स असतील तर त्याची तिथल्या तिथं उत्तरं देता येतील किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना फेस टू फेस सांगता येतील. पण लक्षात एक घ्या की जर ऑलरेडी प्रश्नात हे मेन्शन केलंय की एका इम्पॉर्टंट मिटिंगला तुम्ही हजर नव्हता आणि त्याचं जे स्पष्टीकरण तुम्हाला मागितलं गेलंय ते जर तुम्ही तोंडी देत असाल तर प्रशासकीय जबाबदारीची जाणीव किंवा प्रशासनातल्या इम्पॉर्टंट बाबींची जाणीव ही तुम्हाला नाहीये असा त्याचा अर्थ होऊ शकतो. नंबर एक. नंबर दोन, कुठल्याही फॉर्मल ऑर्गनायझेशनमध्ये वेदर इट इज अ गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन ऑर वेदर इट इज अ प्रायव्हेट ऑर्गनायझेशन, आपल्याला माहित नाही की हे गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे की प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे, बट हे आपल्याला माहित आहे की हे फॉर्मल ऑर्गनायझेशन आहे. आणि मग कुठल्याही फॉर्मल ऑर्गनायझेशनमध्ये इनफॉर्मल बाबींना महत्व नसतं आणि म्हणून यातल्या दोन पर्यायांपैकी एकाची जर निवड करायची असेल पहिल्या क्रमांकाच्या तर तो पहिला पर्याय असेल की वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी तुम्ही लेखी उत्तर द्याल. आणि जो सेकंड नंबरचा जो दुसऱ्या क्रमांकाचा सेकंड क्लोजर जो ऑप्शन असेल तो दुसरा असेल की तुमच्या सर्वोच्च अधिकाऱ्यासोबत या गोष्टीचे स्पष्टीकरण मागण्यासाठी किंवा देण्यासाठी त्यांची वेळ मागून घ्याल. आता युपीएससी आपली जी आन्सर की युपीएससीने प्रोव्हाइड केलेली आहे त्या आन्सर कीनुसार युपीएससी दोन पर्याय देते की ज्याला 2.5 मार्क्स आहेत आणि ज्यामध्ये पहिला आणि दुसरा ह्या दोन्हींना 2.5 मार्क्स युपीएससीने दिलेले होते. मात्र एमपीएससीचा जर विचार केला तर एमपीएससी एकच पर्याय देते की जो 2.5 मार्काचा असतो, दुसऱ्या क्रमांकाचा पर्याय जो असतो तो 1.5 मार्काचा असतो. आणि या ठिकाणी जो पहिल्या क्रमांकाचा पर्याय असेल तो किंवा 2.5 मार्कासाठीचा जो पर्याय असेल तो पर्याय क्रमांक एक असेल की वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी तुम्ही लेखी उत्तर द्याल. पुढचा प्रश्न बघू. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये एका प्रदेशातील बेघर लोकांसाठी रात्रीच्या वेळी निवाऱ्यासाठीची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुम्ही हाती घेतली. अशा प्रकारची व्यवस्था केल्यानंतर एका आठवड्याच्या आत निवासींच्या मार्फत चोरीच्या तक्रारी तुमच्याकडे वाढत्या स्वरूपात यायला सुरुवात झाली व अशी मागणी देखील केली जाऊ लागली की ही निवारा घरे त्वरित बंद करावीत, अशावेळी तुम्ही काय कराल? चार ऑप्शन्स परत. नंबर एक, तुम्ही या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करायला सांगाल. नंबर दोन, निवासींना हा विश्वास द्याल की प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. नंबर तीन, तुम्ही निवासींना तुम्ही जो मानवतावादी प्रयत्न केला आहे तो समजून घ्यायला सांगाल. आणि नंबर चार, तुम्ही तक्रारींवर लक्ष न देता तुमचे कार्य सुरू ठेवाल. अगेन मी एक्सप्लेनेशन देण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ पॉज करून याचं उत्तर तयार करण्याचा प्रयत्न करावा. आता हा जर प्रश्न आपण बघितला तर या प्रश्नामध्ये काही महत्वाच्या बाबी आपल्याला आयडेंटिफाय कराव्या लागतील. 2011 मध्येच विचारलेला युपीएससीचा हा प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये हा एक नमूना आहे प्रश्नाचा की अशा प्रकारचे प्रश्न की एखादा प्रश्न फक्त सिच्युएशन समजावून सांगायला मदत करत नाही तर प्रश्नाखालचे पर्याय देखील ती सिच्युएशन समजावून द्यायला मदत करतात
अशा पद्धतीचा हा प्रश्न. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला सिच्युएशन इमॅजिन करता आली पाहिजे, पण ती वरच्या स्टेटमेंटमधूनच तुम्हाला इमॅजिन करता येईल का, तर ती काही वेळा पर्यायांमधून देखील इमॅजिन करता येते. ती कशी? तर या प्रश्नामध्ये जर मी तुम्हाला विचारलं की या सिच्युएशनमध्ये तुमचा रोल काय आहे किंवा तुम्ही कोण आहात, तर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे उत्तर तयार झालं असेल की आम्ही अधिकारी आहोत, आणि काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे उत्तर तयार झालं असेल की आम्ही सामाजिक काम करणारे कुणीतरी व्यक्ती आहोत. यातला दुसरा पर्याय जास्त योग्य आहे की तुम्ही काहीतरी सामाजिक काम करता, तुम्ही सोशल वर्कर आहात. आता हे कसं आयडेंटिफाय झालं? तर सिच्युएशनमध्ये असं म्हटलंय की हिवाळ्याच्या ऋतूमध्ये रात्रीच्या वेळी बेघर लोकांसाठी निवाऱ्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तुम्ही हाती घेतली, तुमच्यावर टाकलेली नाहीये ती, नंबर एक. आणि नंबर दोन, पर्याय क्रमांक जो तिसरा आहे, जो खरं तर या प्रश्नाच्या उत्तराच्या दृष्टिकोनात अगदी चुकीचा पर्याय, की त्यात तुम्ही असं म्हणताय की मी जो काही मानवतावादी प्रयत्न केलाय किंवा मी जे काही मानवतावादी कार्य करतोय ते लोकांनी समजून घ्यावं. आता ऑप्शन जर बघितला तर तो चुकीचा आहे, पण तो ऑप्शन तुम्हाला सिच्युएशन समजावून सांगायला मदत करतो. ती कशी? तर तुम्ही काहीतरी मानवतावादी प्रयत्न करताय किंवा तुम्ही काहीतरी महत्वाचा सोशल रोल परफॉर्म करताय, आणि मग ह्या दोन सिच्युएशन्सवरून किंवा दोन स्टेटमेंट्सवरून तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही सोशल वर्कर आहात, तुम्ही अधिकारी नाही आहात, नंबर एक. आता इथं ही व्यवस्था तुम्ही जी केली आहे त्यामध्ये हिवाळ्याच्या ऋतूमध्ये रात्रीच्या वेळी बेघर लोकांसाठी निवाऱ्याची व्यवस्था तुम्ही करत आहात. कोणत्याही शहरांमध्ये तुम्ही जर गेलात आणि त्या शहरांमध्ये रात्री 9-9:30 जर समजा तुम्ही भटकंती करण्यासाठी बाहेर पडलात, तर अनेक शहरांमध्ये जिथं फ्लायओव्हर्स आहेत, उड्डाण पूल आहेत, त्या उड्डाण पुलांच्या खाली रात्री 9-9:30 काही माणसं येतात, ते आपलं फाटकं तुटकं अंथरून तिथं अंथरतात, रात्र तिथं स्पेंड करतात, आणि सकाळ झाल्यानंतर ही माणसं कुठं गायब होतात, विडून. अशा लोकांसाठी निवारा देण्याची व्यवस्था तुम्ही करत आहात किंवा निवाऱ्याची व्यवस्था तुम्ही केलेली आहे. सो एक चांगलं काम तुम्ही या ठिकाणी करताय. पण अडचण अशी आहे की तुम्ही ती निवाऱ्याची व्यवस्था केल्यानंतर, म्हणजे पर्टिक्युलर एक हॉल तुम्ही घेतला असेल, ज्या हॉलमध्ये त्यांना शेल्टर होम तुम्ही प्रोव्हाइड केलं असेल, हे शेल्टर होम प्रोव्हाइड केल्यानंतर त्या शेल्टर होमच्या आसपासचे जे नागरिक आहेत, इथं शब्द नीट लक्षात घ्या की निवासींच्या मार्फत असा शब्द वापरलाय, ज्या लोकांना तुम्ही निवारा दिलाय ते लोक बेघर आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा निवासी शब्द रास्त होत नाही किंवा योग्य होत नाही. सो निवासी हा जो शब्द दिलाय तो त्या ठिकाणचे ऑलरेडी जे रेसिडेंट्स असतील, ऑलरेडी जे त्या ठिकाणचे नागरिक असतील, त्यांच्यासाठी उद्देशून हा शब्द त्या ठिकाणी वापरलाय. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही चूक होते की ज्या लोकांना तुम्ही निवारा दिलाय तेच लोक इतरांच्या चोऱ्या करतायत असं काहींना वाटतं, आणि म्हणून हे एक्सप्लेन केलं की निवासी म्हणजे कोण, तक्रार करणारे कोण आहेत, तर आसपासच्या प्रदेशातले जे नागरिक आहेत, जे निवासी आहेत, ते तक्रार करतायत की ह्या बेघर लोकांना तुम्ही इथं निवारा दिल्यापासून आमच्याकडे चोऱ्या वाढायला सुरुवात झाली. सो अशी सिच्युएशन आहे. आता प्रश्न असा आहे की या चोऱ्या किरकोळ स्वरूपाचे आहेत का गंभीर स्वरूपाचे आहेत, हा पुढचा प्रश्न त्यामध्ये फ्रेम होतो. आणि मग याच्यावरती जर उत्तर बघायचं ठरवलं तर सिच्युएशनमध्ये असं म्हटलेलं आहे की चोरीच्या तक्रारी वाढत्या स्वरूपात तुमच्याकडे यायला सुरुवात झाली, हे एक स्टेटमेंट आहे. पण त्याला जोडून आणखी एक स्टेटमेंट असं आहे की एका आठवड्याच्या आत, म्हणजे एकच आठवडा झालाय पण तक्रारी आता वाढायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे 5-6 चोऱ्या झालेल्या असतील. चोऱ्या किरकोळ आहेत का गंभीर आहेत असा जर प्रश्न विचारला तर त्या प्रश्नावरून असं लक्षात येतं की त्या किरकोळ स्वरूपाच्या असतील, कारण दरोडा पडला असता तर ते तुमच्याकडे नसते आले, ते डिरेक्टली पोलिसांकडे गेले असते. सो किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्या त्यांच्याकडे झालेल्या असतील, मध्यम अशा तीव्रतेच्या मे बी त्या असू शकतील किंवा तिकडे त्या जाऊ शकत असतील, अशी सिच्युएशन आहे. दुसरी गोष्ट, त्या लोकांना माहीत नाही का की जर चोऱ्या झाल्यात, ते जे निवासी आहेत त्यांना हे माहीत असू शकतं की चोऱ्या झाल्यानंतर पोलिसांकडे जायला पाहिजे, स्टील ते तुमच्याकडे येत आहेत. का तुमच्याकडे येत आहेत? तर दोन कारण आहेत की एक, तुम्ही जे काम करताय त्याबद्दल त्यांना रिस्पेक्ट वाटतो, तुमच्याबद्दल आदर त्यांना आहे, आणि तुम्ही जे काम करताय ते काम ते करू शकत नाहीत किंवा इतर कुणीही करू शकत नाही, त्या लोकांना निवारा मिळतोय, त्यांना आसरा मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये तो मिळणारा आसरा देखील नष्ट होऊ नये आणि आमचा प्रॉब्लेम किंवा आमचा त्रास देखील संपावा अशी कुठेतरी त्यांची इच्छा असू शकते. जर त्यांना ते निवाराघर बंदच पाडायचं असतं तर ते डिरेक्टली पोलिसांकडे जाऊ शकत होते, बट स्टील ते तुमच्याकडे येत आहेत बिकॉज तुम्ही एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहात, तुम्ही ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे, तुमचं समाजामध्ये नाव आहे, आणि त्यामुळे ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतायत. आता तुमच्यापैकी अनेक जण कधी ना कधी तुम्ही हॉस्टेलला राहिला असाल, आणि हॉस्टेलमध्ये मोठ्या प्रमाणात बऱ्याचदा या स्वरूपाच्या घटना समोर येतात की हॉस्टेलमध्ये चोरी होते.
आणि मग हॉस्टेलमधल्या चोऱ्या काय असतात, तर किरकोळ स्वरूपाच्या चोऱ्या असतात. कुणाची बादली चोरीली जाते, कुणाचे तरी कपडे चोरीले जातात, कुणाचा खाऊ चोरीला जातो, या स्वरूपाच्या किरकोळ चोऱ्या होतात. आणि मग अशा चोऱ्या झाल्यानंतर आपण कुणाकडे जातो, तर आपण रेक्टरकडे किंवा वॉर्डनकडे जातो. रेक्टर किंवा वॉर्डन काय करतो, पोलिसांना घेऊन येतो का? तर नाही, तो पोलिसांना आणतो. पण कुठल्या बाबींमध्ये? जर समजा एखादा रॅगिंगचा प्रकार घडला असेल, दोन गटांमध्ये मारामारी झाली असेल, किंवा आणि काही गंभीर स्वरूपाचं प्रकरण जर हॉस्टेलमध्ये घडलं असेल, तर अशा कंडिशनमध्ये रेक्टर किंवा वॉर्डन पोलिसांना पाचारण करतो. पण जर किरकोळ स्वरूपाच्या घटना असतील, तर रेक्टर किंवा वॉर्डन त्या प्रकरणाची स्वतःच शहानिशा करतो किंवा स्वतः चौकशी करतो. या सिच्युएशनमध्ये त्या निवारा घरांचे तुम्ही रेक्टर किंवा वॉर्डन आहात. आणि अशा वेळी दिलेले जे चार पर्याय आहेत, त्या दिलेल्या चार पर्यायांपैकी तिसरा आणि चौथा अगदी चुकीचं आहे. की चौथ्यामध्ये तुम्ही तक्रारींवर लक्ष न देता तुमचं कार्य सुरू ठेवताय, जे काम चांगलं आहे. पण म्हणून तुमच्यामुळे जर इतरांना अडचण निर्माण होत असेल किंवा इतरांना प्रॉब्लेम निर्माण होत असेल, तर तो दुर्लक्ष करून चालणार नाही. तिसरा प्रश्न, तुम्ही निवासींना तुम्ही जो मानवतावादी प्रयत्न केलाय तो समजून घ्यायला सांगाल. आता तुम्ही चांगलं काम करताय हे ठीक आहे, पण म्हणून इतरांनी तुमच्यामुळे त्रास सहन करून घेणं ही बाब योग्य नाही. त्यामुळे तिसरा पर्याय त्यात येणार नाही. पहिला आणि दुसरा जर विचारात घेतला, तर पहिला पर्याय हा त्यांच्याकडे ऑलरेडी चॉईस होता. त्यात तुम्ही स्वतःचा रोल काय निभावला किंवा डिसिजन मेकिंग म्हणून तुम्ही काय केलं, असा एक प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून या ठिकाणचा जो अडीच मार्काचा पर्याय आहे, तो निवासींना हा विश्वास द्याल की प्रकरणाची योग्य ती चौकशी केली जाईल. एका बाजूला तुम्ही या स्वरूपाचा प्रकल्प उभा करत असताना, दुसऱ्या बाजूला जर कुणाला त्याचा त्रास होत असेल, तर तो त्रास कमी व्हावा ही रिस्पॉन्सिबिलिटी देखील तुमची एक भावी आयुष्यात अधिकारी म्हणून असली पाहिजे. आणि म्हणून याच्यातला सेकंड ऑप्शन हा जास्त योग्य आहे. सो हे दोन प्रश्न आज आपण डिस्कस केले. तुमच्यासाठीचा असाइनमेंटचा प्रश्न आहे, जो तुमच्या समोर स्क्रीनवर आहे, की तुम्ही कचरा विघटन प्रश्नावर काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेमध्ये काम करत आहात. तुमची संस्था ही शहरातील महानगरपालिका स्वच्छता विभागाशी संलग्न आहे. शहरातील नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवणे अपेक्षित आहे. याबाबत महानगरपालिकेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तुमच्या सोसायटीतील रहिवासी मात्र नियम पाळण्यात दिरंगाई करत आहेत असे तुम्हाला समजते. तुमच्या सोसायटीचा कचरा गोळा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने आपल्याकडे याबाबत तक्रार केली. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही पुढील पैकी कोणत्या पर्यायांची निवड कराल? पर्याय तुमच्या समोर स्क्रीनवर आहे, ते पर्याय व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्या, त्याच्यावरती विचार करा आणि तुमची उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत स्टे ट्यून विथ दिस डिसिजन मेकिंग लेक्चर्स. थँक्यू. Press the bell icon on the YouTube app and never miss another update from the Unique Academy. Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.